टपाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आशयगाव वार्ड क्रमांक 118 माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या आमदार विशेष निधीतून रखुमाईनगर सोन्यानगर ते ओम शिवम कॉम्प्लेक्सपर्यंत डांबरीकरण करण्याचा 10 लाख निधी मंजूर करून त्याचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या शुभ हस्ते सदरील उद्घाटन करण्यात आले। भास्कर कडू संतोष कडू व प्रभाकर कडू यांनी लोकांची समस्या जाणत ह्या निधीसाठी जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। नागरिकांची समस्या जाणून तसेच कडू कुटुंबियांच्या पाठपुराव्यामुळे आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या उद्घाटनाला कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे, जिल्हा अध्यक्ष सारिकाताई गायकवाड, प्रदेश चिटणीस रमेश हनुमंते, विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायर, विधानसभा अध्यक्षा मीनाक्षी अहिरे, विधानसभा कार्याध्यक्ष शरद गवई, अंकुश पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाला प्रमुख सहकार्य जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कडू, माजी उपसरपंच संतोष कडू, आय अध्यक्ष एकनाथ पावरे, सरचिटणीस आनंद आचार्य, वार्ड क्रमांक 105 अध्यक्ष जयसेन घोडेस्वार, वार्ड क्रमांक 118 अध्यक्ष शशिकांत यादव, युवा वार्ड अध्यक्ष उदय गायकवाड, उद्योजक गोपी कडू, महिला वार्ड अध्यक्षा राजश्री खडताळे, पूजा हनुमान कडू व आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेले सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांचे कडू परिवारातर्फे आभार मानण्यात आले। भास्कर कडू संतोष कडू व प्रभाकर कडू ह्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जगन्नाथ अप्पा शिंदे ह्यांच्या विशेष निधीतून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वॉर्ड नंबर 118 प्रभाकर कडू संतोष कडू आणि भास्कर कडू आणि सर्व गावकीच्या प्रतिष्ठित मंडळीच्या वतीने माझ्याकडे हा जो रोड आहे रखुमाईनगर सोन्यानगर ते ओम शिवम कॉम्प्लेक्सपर्यंत डांबरीकरण व्हावं अशा प्रकारची मागणी माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आणि मी आमदार असताना त्यांना 10 लाखाचा निधी दिला आहे आणि मला आनंद आहे की पावसाळ्यापूर्वी हा डांबरीकरणाचा रस्ता आज इथे सुरू होतो आहे आणि माझ्या मते कॉन्ट्रॅक्टर तो 8 ते 10 दिवसाच्या आत पाऊस पडायच्या आत काम पूर्ण करेल आणि मला वाटतं आछळ्या गावातल्या सगळ्या नागरिकांना चांगल्या पावसाळ्यामध्ये सुखसोयी उपलब्ध होतात। याबद्दल मी राष्ट्रवादीच्या स्थानिक आछळेगावच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन आणि ह्या कामासाठी आमचे अर्जुन नायर किंवा कार्याध्यक्ष गवळी या ब्लॉकने सुद्धा प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच काम आपण जनतेचं करावं अशी आज तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। नमस्कार, धन्यवाद। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।